अभी आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भारतीय डाक विभागात 40,889 जागांसाठी एक जाहिरात आलेली आहे। त्या जाहिरातीमध्ये आपल्याला एकूण महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी ही भरती आहे। तर संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। यामध्ये ज्या पोस्ट आहेत या पोस्ट आहेत आपल्याला ऍडव्हर्टाइज क्रमांक दिसतेत, नोटिफिकेशन 17/21/2023 GDS पदासाठी आहे। तर यामध्ये आपल्याला ज्या पदाचे नाव दिलेले ते आहेत GDS म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर, त्याला आपण BPM म्हणतो। आणि सेकंड जी पोस्ट आहे ती GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM, आणि तिसरी जी पोस्ट आहे GDS म्हणजे डाक सेवक। अशा एकूण तीन पद आहेत आणि या तीन पदा मिळून आपल्याला 2508 एकूण वॅकन्सी आहेत। याच्यामध्ये जे काही आपल्याला शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी उत्तीर्ण लागते आणि एक मूलभूत संगणक प्रशिक्षणाचा आपला कोर्स लागतो, जसं बेसिक आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज असणारा एक कोर्स लागतो। तर यामध्ये आपल्याला इथे सॅलरी पण दिलेली आहे। रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन सबमिशन डेट दिलेली की 27 जानेवारी 2023 ते आपण 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। त्यानंतर एडिट करेक्शन विंडो फॉर ऍप्लिकेशन याची पण डेट दिली की आपण 19/17 ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण ही एडिट वगैरे करेक्शन असलं तर ते करू शकता। त्यानंतर इथे पे स्केल पण दिलेले 12,000 ते 29,380 स्लॅब आहे आणि ABPM किंवा डाक सेवकसाठी 10,000 ते 24,470 ची पे स्केल दिलेली आहे। आणि याच्यासाठी जे शैक्षणिक अर्थ आहे ते आपल्याला 10वी उत्तीर्णच लागते। वयाची जी अट आहे ती वयाची अट आहे की 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्ष जे आहेत ते अप्लाय करू शकतात। यामध्ये SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे आणि OBC च्या कॅन्डिडेट साठी आपल्याला 3 वर्षाची सूट आहे। याच्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर BPM, तर यामध्ये जॉब बेसिक जॉब प्रोफाईल दिलेली आहे। आपण व्हिडिओच्या लिंक मध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक देतो, या लिंक मध्ये आपण क्लिक करून ही संपूर्ण जाहिरात तुम्ही बघू शकता। त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर तर ABPM ची पण इथे जॉब प्रोफाईल वगैरे इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे एज लिमिट मी सांगितलं की 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे। त्यानंतर जे आपल्याला जनरल OBC आणि EWS जी कॅटेगरी त्यांना 100 रुपये फी आहे आणि जे SC ST कॅन्डिडेट किंवा PWD किंवा महिला यांना कोणत्याही प्रकारची फी या पदांसाठी अप्लाय करताना लागणार नाही। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी 2023। तर यानंतर आपण ऍडव्हर्टाइज मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये अंडरटेकिंग वगैरे फॉर्म दिलेले आहेत। त्यानंतर आपण जेव्हा लास्ट मध्ये जासाल ना तर त्यामध्ये तुम्हाला एकूण रिजन वाईज म्हणजे तुम्ही बघा की इथे वेगवेगळे सर्कल आहेत लँग्वेज आहे आणि याच्यात कॅटेगरीज पोस्ट दिल्या आहेत। एकूण जर तुम्ही बघा 40,889 पदांसाठी जाहिरात आहे।